मी राज्याध्यक्ष नात्याने माझं डीएन पाटील आम्ही आमच्या रास्तभर दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यासाठी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने 1 तारखेपासून संप आयोजित केलेला होता। संपाची नोटीस ही आम्ही गेल्या महिन्यामध्ये शासनाला म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री साहेब, सर्व राज्यातील जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना अगोदरच निवेदन दिलेले होते। 10 तारखेला औरंगाबादमध्ये आपल्याच प्रमुख उपस्थितीमध्ये मी पत्रकार परिषद ही घेतलेली आयोजित केलेली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे मुद्दे मी सविस्तर आपल्यासमोर मी मांडलेलेच होते। या 1 तारखेपासून आम्ही संप पुकारलेला आहे आणि जो की आत्तापर्यंत तो आमचा संप कायम होता। आज आमचा संपाचा सहावा दिवस आहे। मला आत्ताच म्हणजे काल प्रशासकीय म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या शासनाच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी आमच्या जिल्हा पुरवठाधिकारी भोसले मॅडम यांच्यामार्फत मला काही मागण्या तुमच्या मान्य झाल्याचं त्यांनी मला हे आजच पत्र या ठिकाणी मला दिलेले आहे। म्हणून या पत्रामध्ये आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने 6 मागण्या होत्या, त्याच्यापैकी 2 मागण्या ह्या शासनाने मान्य केलेल्या आहेत। 1 मागणी जी आहे जी तुमची 50 रुपये कमिशन वाढवण्याची त्यामध्ये ती मागणी ही फायनान्स मिनिस्टरकडे त्यांनी ती शिफारस केलेली आहे। म्हणजे आतापर्यंत ती जी फेलधूळ खात पडलेली होती त्या बाबतीत सुद्धा ते 50 रुपये कमिशन कसं वाढायची त्यांनी ती विचारात घेऊन ती फाईल आता ओपन करण्यात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर कोरोना महामारी या काळामध्ये जे गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीचा हा देशातील पुन्हा जगामध्ये जे थैमान घातलेलं आहे, म्हणून गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून ग्राहकाचे थम्स न घेता जे ई पोज मशीन असतं, जे की मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलेलं होतं, त्या ई पोज मशीन स्क्रीनवरती आपले जे अंगुठे द्यावं लागतात त्या अंगुठ्या कुठल्याही अंगुठ्याला आमचा विरोध नव्हता, परंतु या कोरोना महामारीच्या काळामध्ये त्या ठिकाणी ग्राहकाच्या ठिकाणी परवानाधारकांचा आधार हा लिंक करून आणि त्या परवानाधारकाच्या थम्सने तो माल वितरण जसं गेल्या वर्षी केला तसे याही वर्षी कोरोना महामारीमध्ये तशी आम्हाला परवानगी देण्यात यावी असं आम्ही शासनाकडे ती मागणी परमेकडे लावून धरलेली होती। ती मागणी शासनाने आम्हाला जोपर्यंत कोरोना महामारी हे थैमान चालत आहे तोपर्यंत त्यांनी तूर्त 1 महिन्याची त्यांनी आम्हाला मान्य केलेली आहे। ती मागणी आमची मान्य पूर्ण केलेली आहे। गेल्या वर्षभरात त्या पद्धतीने आपण मालाचे वितरण केलेले, कुठल्या प्रकारची तक्रार शिकत कोणाची आलेली नाही हे माझ्या पक्षात तुम्हालासुद्धा जास्त माहिती आहे। राहिला प्रश्न तसा तो विमा कवचा तो केंद्र निगडीत असल्याने आणि 270 रुपयाचा मार्जिन ऑफचा प्रश्न तो हा गोल्ड WHOवाल्याचा हा असल्याने हे केंद्राकडे ती मागणी आमची, तर त्यांनी केंद्राकडे ते महाराष्ट्र राज्याच्या वतीने ती शिफारस त्यांनी करण्याचं आश्वासन आम्हाला 100% दिलेली। अशा परिस्थितीमध्ये आम्ही हा मागण्याचासाठी संप पुकारलेला होता। संप हा शासनाच्या आणि कार्डधारकाच्या मध्ये आम्ही राशन दुकानदार हा एक दुवा आहे, कारण की आम्ही वितरक आहोत, कारण की आमचा दुवा असतो, म्हणून आमच्या या संपासाठी, कारण की संप कोरोना महामारीच्या काळामध्ये आमच्याकडनं जे आमच्या दुकानं बंद होत्या म्हणून कार्डधारकांना माल वितरण आम्ही करू शकलो नाही, त्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो। आज आम्ही उद्यापासून हे दुकान उघडण्याचं आवश्यक आहे, परंतु हा संप मिटवण्यासाठी मला याच्यामध्ये लोकप्रतिनिधीची मला खूप मोठी साथ मिळालेली आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने खासदार साहेब, आपल्या औरंगाबादचे खासदार साहेब इम्तियाज जलील साहेब यांनी सुद्धा रमजान महिना चालू असल्याचे ग्राहकांना व अन्नधान्याची अत्यंत गरज असले कृपया आपला संप मागे घेऊन जनतेत सहकार्य करावे असं MP साहेबांसुद्धा आम्हाला कळवण्यात आलेलं होतं। त्याचप्रमाणे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, तसेच डॉक्टर भागवत कराड साहेब आणि यांनीसुद्धा आम्हाला हा संप मागे घेण्याची पत्रामार्फत विनंती केलेली आहे। तसेच खासदार हेमंत पाटील, राज्याचे मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब व तसे राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबाशी आमची सखोल चर्चा झाली। त्यांनीसुद्धा की तुम्ही संप मागे घ्या, तुमच्या ज्या काही प्रमाणात तुमच्या मागण्या प्रलंबित मागण्या असेल मी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना
आणि तुमची मुख्यमंत्री तुमची ही तुमची ज्या काही मागण्या असेल ती मीटिंग मी स्वतः घडून आणतो आणि तुमच्या मागण्या हे मागणं होण्यासाठी माझ्यावर तुम्ही सोडून द्या, परंतु तुम्ही संत स्वतः संपत्ती मागे घ्या. यापूर्वीची मी व्हिडिओ क्लिप आपल्या सर्वांच्या मोबाईलवर मी टाकलेली आहे, ज्या दिवशी त्यांची आमची भेट झाली होती तशी. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे स्थानिकचे जे आमचे आमदार आहेत अहमदाजी दानवे यांनी शासनाच्या वतीने प्रशासकीय मीटिंग मध्यस्थी करून प्रशासकीय मीटिंग त्यांनी घडवून आणली, म्हणजे जिल्हाधिकारी साहेब यांच्या समक्ष, म्हणजे जिल्हाधिकारी तू शासन आणि शासनचं मतलब म्हणजे आमचं महासंघ आमच्या म्हणजे तोडजोड करण्यासाठी जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये अहमदास दानवे साहेबांची फार मोठी प्रमुख याची भूमिका आहे. अहमदास दानवे साहेबांनी आणि संजय शिरसाट आपले आमदार यांनी माननीय छगन भुजबळजी साहेब यांच्याशी प्रत्यक्ष त्यांनी स्वतः फोनवरती संपर्क साधून या संपाच्या बाबतीमध्ये त्यांनी राशन दुकानदारांच्या संपाच्या बाबतीमध्ये त्यांना पूर्णतः कल्पना दिली. भुजबळ साहेबांनी दानवे साहेबांना स्पष्ट सांगले की माझ्या वतीनं तुम्ही त्यांना आश्वासन देऊन टाका आणि संप मागे घेण्यासाठी माझ्या वतीनं त्यांना विनंती करा. तर त्याचप्रमाणे अतुलजी सावे साहेब यांनीसुद्धा आम्हाला सपोर्ट केला की तुमच्या मागण्या येणाऱ्या अधिवेशनमध्ये किंवा म्हणा किंवा जे काही तुमचे कॅबिनेट असते त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांना व अन्नपुरवठा मंत्री छगनजी भुजबळ साहेब यांना स्वतः मी जातीने लक्ष देऊन त्या कशा मागण्या मान्य करून घेतील मी तुम्हाला 100% सहकार्य करेल. त्याचप्रमाणे प्रदीपजी जयस्वाल साहेब यांनीसुद्धा आमच्या मागण्याचं रास्ता आहे हे तर आम्ही तुम्हाला सोडवण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊ आणि तुमच्या मागण्या आम्ही 100% मागणे करायचा मान्य होण्यासाठी आम्ही आम शासनाकडे हा स्वतः विषय मागू. असे प्रत्येक यांनी शिवसेना उपनेते मान्य खैरे साहेब याच्यामध्ये माफ करा याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मान्य शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे हे शिवसेना उपप्रमुख आहेत. त्यांनी स्वतः जातीने छगन भुजबळ मंत्र्यांनासुद्धा त्यांनी हे केलं की काय कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही या संपाच्या बद्दल विचार करण्यात यावा, कारण कोरोना महामारीच्या काळामध्ये हे दुकानं बंद राहिल्यास अन्नधान्य ग्राहकांना मिळणार नाही आणि भूकबळीचं एखादं झालं तीच गंभीर प्रश्न होईल. म्हणून स्वतः खैरे साहेबांनी सुद्धा भुजबळ साहेबांना या बाबतीमध्ये चर्चा केली आणि त्यांनाही सुद्धा संप मागे घेतला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने खासदार साहेबांनी सुद्धा आम्हाला विनंती केली बाबा तुम्ही संप मागे घ्या. म्हणजे थोडक्यात सांगायचे आम्हाला लोकप्रतिनिधी मान्य खासदार असेल मंत्री महोदय असतील किंवा समाजसेवक असतील या अशा काळामध्ये तुम्ही संप पुकारू नका. पाटील साहेब कृपया करून जनतेला अन्नधान्याची जास्त गरज आहे. रमजान महिना असल्यामुळे अन्नधान्यापासून आपल्याला कोणाला विनंती ठेवता येणार नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा तशीच विनंती होती. लोकनेते किंवा लोकप्रतिनिधी यांचीसुद्धा तशीच संदेश आम्हाला होता. म्हणून आज आम्ही या कारणास्तव संप आमचा हा रद्द झालेला नाही हे पहिले तुम्ही लक्षात घ्या. तूर्त आम्ही हा संप फक्त कोरोना महामारी काळामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये संप योग्य होणार नाही म्हणून सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन मी माझा संप आज रोजपासून थोडं आम्ही पुढे ढकलीत आहोत. संप माझा रद्द झालेला नाही. प्रलंबित मागण्यात मानले जे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन त्यांनी पूर्ण केल्यास कायमस्वरूपी आमचा संप रद्द करेल. याच्यानंतर आपण परत भेटूया, पण तूर्त आमचा संप हा आम्ही पुढे ढकललेला आहे. सर्व यामध्ये संप काळामध्ये ज्या लोकांना आमच्याकडून जो त्रास झाला ग्राहकांना त्याबद्दल पहिली दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या राज्यातील सर्व जे 75,000 आमचे रास्त परवाना दुकानदार आहे ते जे परवाने आहे त्या सर्व परवानाधारकांना मी अशी विनंती करतो दुकानदारांना की तुमचे मशीनमध्ये माल आलेला असेल मे महिन्याचे क्वांटम हे प्रशासनाच्या वतीनं हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. कारण की ई पोज मशीनमध्ये प्रत्येक महिन्याचं नियतन हे दिलं जातं. ते सकाळी 11 वाजेपर्यंत आलं नव्हतं म्हणून आमच्या दुकानं आज सुरू प्रामुख्याने सुरू झालेल्या नव्हत्या. कारण की तुम्ही गैरसमज करू नका की मुद्दा बोन यांनी संप जरी यांचं भेटलं मागणी मान्य झाली तरी यांनी दुकानं का उघडले रे असा प्रश्न तुमच्या लक्षात येईल. कारण ए पोज मशीनमध्ये काय होतं नेत हे टाकल्याशिवाय माल वितरण सुरू होत नाही आहे. तर प्रशासनामध्ये जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या वतीने ते 10:30 ते 11 दरम्यानमध्ये आमच्या मशीनमध्ये नेतन हे आलेलं आहे आणि 11 वाजेला दुकानं बंद होतं. कारण पोलीस कमिशनरने जिल्हाधिकाऱ्याचा आदेश असल्याने आज आमच्या काही दुकानं उघडू शकले नाही, परंतु उद्या सकाळपासून दुकानं आमच्या सुरळीत चालू होतील. कार्डधारकांना नियमाप्रमाणे जे मोफत धान्य आलेले ते ग्राहकाला वाटप होईल. तशीच अशीच विनंती मी परवानाधारकाला अशी विनंती करतो की सर्वांनी मोफत धान्य उद्यापासून आपल्या ई पोज मशीनचा डाटा आलेला आहे
आत्ताच मला आत्ता 2 मिनिटांपूर्वी कलेक्टर आपल्या जिल्हा पूर्ण अधिकारी मॅडमक कळालं की डाटा पाडेसर डाटा आलेला आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं चालू करून घ्या. म्हणून मी या बाबतीत सांगतो की संप आमचा पुढे ढकललेला आहे. या ठिकाणी माझ्या ठिकाणी जे प्रतिनिधी उपस्थित आहे, या आमचे रशीद महाभाऊ माझे महापौर आमचे सदस्य आहेत, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मधुकर चौर उपाध्यक्ष आहेत, या आणि त्या मंत्री या पण या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष ह्या उपस्थित आहेत. प्रकाश भोनेकर जे माजी उपमहापौर आहेत, ते पण आमच्या संघटनेचे सदस्य आहेत उपस्थित. आणखी सचिन करोडे पंचे पाठीमागे आहेत, ललित पाटील आमचे कोषाध्यक्ष आहे, मिलिंद पिंपळे हे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आम्हाला ज्या वर्तमान लोकप्रतिनिधी यांचे मी नाव तुम्हाला दिले याचे मी नमूद केलेले आहे, फक्त अनाथ आवडे याच्यामध्ये खैरे साहेबांच्या याच्यामध्ये फार मोलाचं कार्य त्यांनी सगळं भुजवायला दिलेले आवर्जून तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख करावा माझी अशी विनंती आहे तुम्हाला. संप आमचा संपलेला नाही, संप हा पुढे ढकलण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जे मार्च महिन्यामध्ये हे माजी प्रशासनाला ही सूचना म्हणजे शासनाला नव्हे स्थानिक प्रशासनाचा प्रश्न आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा पुरवठाधिकाऱ्यांना किंवा उपायुक्तांना माझा म्हणजे सूचना राहील, आदेश नाही माझी सूचना आहे, हे राज्य अध्यक्ष सूचना आहे. मार्च महिन्यामध्ये जे काही अंत्योदय असेल किंवा पेच असेल किंवा असं प्राधान्य कुटुंबातील धान्य जे असेल ते यांच्याकडने म्हणजे या शासनाकडने आम्हाला 22 तारखेला डाटा प्राप्त झाला मशीन म्हणजे जास्त ईपोज मशीन तुम्हाला माहीत आहे. ईपोज मशीनमध्ये शासनाकडे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याकडनं 22 तारखेला डाटा प्राप्त झाला. जो डाटा यांनी आम्हाला खरं पर्यंत ते 1 मार्चला द्यायला पाहिजे होता, परंतु तो 21 दिवस लेट दिल्याने 22व्या दिवशी टाकण्यात आला. आणि अशा परिस्थितीमध्ये जो टाईम आम्हाला किती दिवस राहिला मांड संपवायला, 8 दिवस आमचा त्याच्यात राहिले. आता 8 दिवसांमध्ये सर्व कुटुंबाला आम्ही आरसी दाबून आम्ही माल देऊ शकलो नाही. जे बाकी राहिलेले आहेत त्याच्यामध्ये किमान माझ्या दुकानावरती समजा किंवा मामूच्या दुकानामध्ये 1000 कार्ड असेल किंवा 500 कार्ड असेल त्याच्यामध्ये आम्ही फक्त 200-300 लोकांना माल देऊ शकलो ना. आता यांनी काय केलं की ते 1 तारखेला डाटा तो कायम ठेवला, म्हणजे ते सेकंड महिन्यामध्ये ते गिनती करण्यात आलेली आहे. म्हणजे ते ट्रान्झॅक्शन त्या मार्च महिन्यामध्ये जर 500 ऐवजी ते 300 झालं म्हणून ते 300 कार्डधारकांना जे त्या नियतानुसार जे डाटा म्हणजे आरसी दाबल्यानंतर तो डाटा गेला ना त्याच्यामध्ये, म्हणजे नेतन जे गेलं म्हणजे नेतन जे निघालं म्हणजे प्रामुख्याने 300 लोकांना तो माल आम्ही दिला. तर आज आम्हाला म्हणजे आज किंवा उद्या आम्हाला जे फ्री धान्य द्यायचं आहे तर ते 300 लोकांचं प्राप्त प्रशासनाने आमच्या यादीमध्ये नमूद केलेले आहे. म्हणजे 200 लोकांना ते तिथे अन्नधान्यापासून वंचित राहतील, म्हणून वंचित राहू नये. म्हणून माझी प्रशासनाला किंवा कलेक्टरला किंवा डीओला माझी अशी विनंती की याच्यामध्ये तुमच्याकडनं चुकी झालेली आहे, ती 22 तारखेला तुम्ही डाटा टाकलेला आहे. कमी वेळामध्ये फक्त 300 लाभार्थ्यांना आम्ही माल देऊ शकलो किंवा 300 लाभार्थी त्यावेळेस आले, 1 तारखेच्या नंतर जे आले ते दुसऱ्या महिन्यात इनकाउंट झालेले. म्हणून असे 200 लोकांचं तुम्ही काय करणार आहे, त्यांना फ्री धान्य जर दिलं नाही ते लोक तर आमच्या विरोधात तुमच्यापर्यंत किंवा प्रशासनाच्या प्रत्यंत माल मिळाला नाही म्हणून वर्तमानपत्राद्वारे किंवा लेखी पत्राद्वारे आमची तक्रार करणार आहे. मग त्यावेळी तुम्ही दुकानदाराचं तुम्ही बाजू घेणार का दुकानदार बळीचा बकरा करणार हाय की माझी म्हणजे सांगत तात्पर्य म्हणजे यांना सूचना आहे की तुम्ही त्या लोकांचा तुम्ही डाटा तो मार्च महिन्याचा करायला धरता. तुम्ही मागील वर्षी मार्च 2020 किंवा एप्रिल 2020 मध्ये फ्री धान्य दिलं त्या प्रमाणात तुम्ही धान्य रास्ता दुकानदाराला देण्यात आलं तरच आम्ही 100% कार्डधारकांना ते फ्री धान्य देऊ शकू, नाही तर त्याच्यामध्ये ग्राहक राहतील तर त्यांची तर तक्रार होतील, त्या तक्रारीला आम्ही आमचा राशन दुकानदार कुठलाही तो जबाबदार राहणार नाही. हे एक सूत्र आहे. मी हुकुमशाने मी त्यांना सूचना करतो थोडक्यात तुमच्या लक्षात सायलेन्सारखं समजून घ्या. याच्यामध्ये काय झालं की त्यांनी ऑनलाईन याच्यामध्ये जर डाटा त्यांनी टाकला त्याच्यामध्ये काही कार्डधारकांच्या नोंदी समजा कमी किंवा 10% सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्या कमी करण्यात आल्या होत्या. उदाहरणार्थ समजा माझ्याकडे 100 कार्ड असेल तर 10 कार्ड येणं त्यावेळेस RCA डिलीट केलेल्या होत्या. त्या डिलीट केल्यामुळे त्या या 1 तारखेला आता टाकले ना, या 1 तारखेला त्यांनी परत बटन दाबून ते रजिस्ट्रेशन करून टाकलं. मग त्या लोकांना आता आम्हाला त्याचा पुरवठा झालेला नाही आहे, मग तो मला आम्ही कुठून द्यायचा, कुठून देणार आम्ही? आम्हाला तर तुम्ही म्हणता तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्यांनी माल घ्या, ठीक आहे ट्रान्झॅक्शन माल दिल्याच्यानंतर आम्ही तेही तुमची सूचना मांडायला तयार आहे, त्याप्रमाणे माल विकायला तयार आहे, परंतु तो माल कमी पाडल्यानंतर मग आमच्या ज्या तक्रारी होतील त्याला जबाबदार कोण राहणार याचं ते उत्तर देऊ शकणार नाही. हा प्रश्न खास करून मी पब्लिक सिटीसाठी तुमच्यासमोर मांडलेला आहे. ओके, मला आज या महासंघाला
या संप काळामध्ये आपण पत्रकार बंधूंनी जे काही सहकार्य केलं असंच यापुढे सहकार्य असावं, माझे सर्व पत्रकार बंधूंना भगिनींना माझी विनंती राहील. आणि यापुढेही आमच्या महासंघाकडनं या ज्या काही कार्डधारकांना ज्या सेवा शासनाकडून ज्या प्राप्त होतील आम्ही अवश्य त्यांना पुरवण्याचा मी 100% प्रयत्न करू. या 6 दिवसामध्ये ग्राहकांची जी गैरसोय झालेली आहे त्याबद्दल मी दिलगीर व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ राज्याध्यक्ष धन्यवाद.